हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण करणार आहोत कैरी डाळ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे ही हरभरा डाळ आहे, म्हणजे चणा डाळ. ते मी 2 ते 3 तास भिजवलेली आहे एक वाटी. ही आहे कैरी, एक छोटी वाटी कट करून घेतली साल काढून, हिरव्या मिरच्या, आलं आणि एक लसणाची पाकळी. पहिल्यांदा आपण आता हरभऱ्याची डाळ आहे ती भिजवलेली मिक्सरमध्ये टाकून घेऊयात. 2 ते 3 तास भिजवलेली आहे. कैरीचे काप, हिरव्या मिरच्या, एक लसणाची पाकळी आणि आलं आणि मीठ चवीनुसार. आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि आता आपण ही वरून फोडणी करणार आहोत. जिरे, मोहरी आणि कढीपत्ता. आता ह्या बारीक केलेल्या मिश्रणावर आपण फोडणी टाकणार आहोत. तयार आहे आपली कैरी डाळ किंवा कैरीची चटणी. करायला अतिशय सोपी अशी रेसिपी आपण बघितलेली आहे. आता वरून आपण थोडी हळद घालूया आणि सगळं मिश्रण एकत्र करूया. खायला खूपच छान लागते. ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकताय 2 ते 3 दिवस. तोंडी लावण्यासाठी अतिशय सुंदर अशी कैरी डाळ नक्की ट्राय करा. थँक्यू.